आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटक काँग्रेस सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली. युवा नेते उत्तम पाटील, चांद शिरदवाड येथे घरकुल हक्कपत्राचे वितरण करण्यात आले. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दीन दलित कष्टकरी सामान्य जनतेचे आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अनेक योजना राबवून राज्याचा सर्वांगीण विकास केला आहे. 165 पैकी 165 दिलेली आश्वासने पूर्ण करणारे एकमेव कर्नाटकातील काँग्रेस सरकार असल्याचे मत निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी केले. चांद शिरदवाड येथे घरकुल हक्कपत्राचे वितरण युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेतून 18 घरांचे हक्कपत्र वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सौ वीरश्री पाटील, सायरा बिन मुजावर, श्रेणिक पाटील, चेकोंडा पाटील, कुमार पाटील, किरण कांबळे, प्रकाश पाटील, अण्णा पाटील, सुभाष पाटील, ए के पाटील, अभय पाटील, अजित हेंगडे, इकबाल मुजावर, दस्तगीर मुजावर, श्रीकांत कांबळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी चांद शिरदवाडहून शिवाजी भोरे. निपाणी भागातून काँग्रेस पक्षातून मी एक इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी अजून क्लेममध्ये आहेत कुमार. आणि मी वारंवार माझ्या ह्याच्यातून सांगितलेलं आहे की पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी खंबीरपणाने आम्ही उभं राहून येत्या काळामध्ये 2018 निपाणी भागातून आपला काँग्रेसचा आमदार या ठिकाणी असावं असं माझे प्रामाणिक मत आणि प्रामाणिक इच्छा आहे. आज 5 वर्षामध्ये सिद्धरामय्यांचं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की कुठलंही गालबोट आणि कुठलंही कलंक न लावता आज 5 वर्षामध्ये सिद्धरामय्या साहेबांनी 2013 ज्यावेळी निवडणूक या ठिकाणी पार पडली त्यावेळी 165 आश्वासनं आज सिद्धरामय्या साहेबांनी आपल्या राज्यातील लोकांना दिले होते. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की 165 सगळी वचनपूर्ती सिद्धरामय्या साहेबांनी येत्या 5 वर्षामध्ये केलेली आहे.